आणि यानंतर दुसरी बातमी सुद्धा राजकीय गोटातून आहे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुख हे विधानसभा लढण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते अमरावती जिल्ह्यातील मोर्शी वरुड मतदारसंघातून त्यांना उमेदवारीची चर्चा आहे आणि या ठिकाणचे माजी आमदार हर्षवर्धन देशमुख आणि नरेश ठाकरेंमध्ये उमेदवारीसाठी सुद्धा रस्सीखेच सुरू आहे यात आता सलील देशमुखांच्या एंट्रीनं दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होणार असल्याचं बोललं जात आहे तर सलील देशमुखांच्या नावासाठी महाविकास आघाडीतही वातावरण अनुकूल असल्याची माहिती आहे त्यामुळेच विद्यमान आमदार देवेंद्र भुयार विरुद्ध सलील देशमुख असा सामना होणार का हे पाहणं महत्वाचं असेल यानंतर बातमी आहे नंदुरबारमधून नंदुरबारच्या शहादा तळोदा मतदारसंघासाठी दोघा भावांत रस्तीखेच पाहायला मिळते भाजपच्या राजेंद्र कुमार गावितांनी विधानसभेचं रणशिंग फुंकलाय त्यामुळेच विद्यमान आमदार आणि राजेंद्र कुमार यांचे बंधू राजेश पाडवींची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे राजेंद्र कुमार गावितांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली यावेळी मतदारसंघातील कामांवरून अनेकांनी तीव्र भावना व्यक्त त्यामुळेच कोणत्याही परिस्थितीत निवडणूक को लढवणार असा चंग राजेंद्र गावितांनी बांधलाय लोकसभेवेळी सुद्धा राजेंद्र गावितांनी उमेदवारीसाठी मुलाखत दिली होती मात्र पक्षानं हिना गावितांची उमेदवारी रिपीट केली होती मात्र आता विधानसभेसाठी त्यांना उमेदवारी मिळणार का याकडे लक्ष राहील